नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षकाने 6व्या वर्गातील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तर आरोपी शिक्षक हा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे. शिक्षकाला अकोल्यातून आता अटक करण्यात आली आहे. तर राज्यात बदलापूरच्या घटनेने सध्या खळबळ उडवून दिल्यानंतर आता अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे एका इंग्रजी माध्यमातील शाळेतील अमोल खोडे शिक्षकाने एका 6व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत अतिरिक्त वर्ग घेत असल्याचे सांगत शाळेत बोलावून गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती पालक वर्गात पोहोचतात पालक वर्ग संतप्त झाल्याचे दिसते. तर सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त वर्गाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला शाळेत बोलावून लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आरोपी अमोल लोढे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तर हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तर आरोपी शिक्षकाला चंद्रपूर पोलिसांनी अकोला येथून बस स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. गुरुसारख्या शब्दाला कलंकित करणाऱ्या या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आज कोरपना शहर पूर्णतः बंद पुकारण्यात आलाय. सध्या कोरपना येथे शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे. तर आज या घटनेचा निषेध करत पूर्ण बाजारपेठ कळकळीत बंद होता. यासोबतच त्या नराधम शिक्षकाला फाशी द्या अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. कोरपना या ठिकाणी इनिमान्स इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य शिक्षक लोळे यांनी एका अल्पवयीन 6व्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं. एवढंच नाही तर एवढं माथे फिरू आणि पापी त्या मास्तराने एवढा मोठ्या प्रकारचा आज गावामध्ये पूर्ण रोष आहे आणि संपूर्ण मार्केट व्यापारी असोसिएशननं बंद केलेलं आहे. उद्या कोरपणा या ठिकाणी राजीव गांधी चौकामधून तहसील कार्यालयावर पालकांचा भव्य सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि आमची मागणी आहे का त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे. पोलिसांना त्याला अटक केलेली आहे परंतु त्यामध्ये एकच शिक्षक नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे अनेक भागीदार त्यामध्ये सहभागी आहेत. त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने रात्री त्याला यवतमाळ येथून अटक केलेली आहे. परंतु एका आरोपीला अटक करून चालणार नाही. त्याच्यामध्ये जितके लोक भागीदार आहे सर्वांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या नराधमावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दिनांक रविवारी जे आपल्या कोरपना शहरात इमनस इंटरनॅशनल स्कूल जी आहे त्या स्कूलचा शिक्षक अमोल लोढे यांनी एका 11 वर्ष मुलीवर पाशवी बलात्कार केलेला आहे. पाशवी बलात्कार नव्हे तर गुंगीची गोळी देऊन त्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे आणि या हे प्रकरण 2 दिवस काही राजकीय पक्षाच्या तथाकथित नेत्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काल रात्री जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली की पीडित मुलीचे आई वडील हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आहे आणि पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी उत्तमपणे बजावून आम्ही जायच्या पहिले अटक केली गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आम्ही मी स्वतः अमित भाई यांनी रात्री सन्माननीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आपल्या राज्याचे राज्यपाल काल योगायोगाने चंद्रपूर येथे वध अकादमीमध्ये मुक्कामी होते. हे प्रश्न आम्ही पालकमंत्रीच्या माध्यमातून राज्यपालाकडे लावले आणि राज्यपाल मोदींनी पूर्ण यंत्रणेला सतर्क केलं आणि त्या यंत्र